नमस्कार मंडळी, मी ऋचा आपल्या सर्वांचे खमंग खानदेशमध्ये मनापासून स्वागत करत आहे। दिवाळी झाली, फराळसुद्धा झाला। आता तुम्हा आम्हा सगळ्यांची फराळ संपाची लगबगसुद्धा सुरू झाली। दिवाळीसाठी फराळात शेव आपण आवर्जून करत असतो। आज त्याच शेवांपासून अगदी झटपट अशी आणि चविष्ट लागणारी शेवांच्या भाजीची रेसिपी आपण बघणार आहोत, ज्यामुळे दिवाळीच्या फराळातल्या शेवांपासून एक छानशी अशी रेसिपीसुद्धा तयार होणार आहे। शेवभाजी अगदी पटकन होते, त्यामुळे मुलांच्या टिफिनमध्ये तसेच ऑफिसला जाण्यासाठी हा उत्तम असा ऑप्शन आहे। चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला। झटपट अशी शेवभाजी बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहेत दिवाळीचे माझे उरलेले शेव। दिवाळीच्या फराळातले उरलेले हे शेव आहेत। आपण या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे शेव या ठिकाणी आपण घेऊ शकता। त्यानंतर आपल्याला लागणार आहे भाजी बनवण्यासाठी कांदा। एक मीडियम मोठे साईजचे दोन कांदे मी या ठिकाणी घेतलेले आहेत। या भाजीला थोडा जास्त प्रमाणात कांदा लागतो, त्यामुळे मी मीडियम मोठे साईजचे कांदे घेतलेले आहेत, ते बारीक चिरून घेतलेले आहेत। आणि एक टोमॅटो घेतलेला आहे, तोसुद्धा थोडा मीडियमपेक्षा मोठाच टोमॅटो आहे, तो मी घेतलेला आहे। आपल्याकडे जर मोठा टोमॅटो नसेल तर आपण दोन छोटे टोमॅटोसुद्धा या ठिकाणी घेऊ शकता, ते मी आता बारीक चिरून घेतलेले आहे। आता आपण नेक्स्ट स्टेप म्हणजे फोडणीकडे वळूया। फोडणी देण्यासाठी मी इथे एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये आता आपण तेल घालून घेऊया। साधारणतः 5 ते 6 टेबलस्पून तेलामध्ये घालून घ्यायची आहे। शेवभाजी थोडीसाठी थोडेसे 1 टेबलस्पून तेल जास्त लागते, त्यामुळे आपण इथे 5 ते 6 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। ते आता आपण गरम करून घेऊया। तेल व्यवस्थित तापले, आता आपण यामध्ये 1 टीस्पून मोहरी घालून घेऊया। मोहरी छान तडतडली, त्यामध्ये आता 1 टीस्पून जिरे घालणार आहोत। यानंतर मगाशी आपण कापून घेतलेला कांदा घालून घेऊया। गॅसची फ्लेम या ठिकाणी मंद करायची आहे आणि छानपैकी कांदा या ठिकाणी आपल्याला परतवून घ्यायचा आहे। ही भाजी अतिशय झटपट होते आणि खूप चवीला देखील स्वादिष्ट लागते। मुलांच्या डब्यासाठी किंवा टिफिनसाठी खूप छान असा उत्तम असा हा एक ऑप्शन आहे, त्यामुळे ही भाजी तुम्ही जरूर ट्राय करून बघा, खूप छान लागते। कांदा आपण टाकल्यानंतर थोडासा त्या ठिकाणी हा परतून झालेला आहे, त्यामध्ये आता आपण थोडंसं मीठ घालणार आहोत। मीठ घातल्यामुळे काय होते की कांदा अगदी छान परतला जातो, मसाल्याला छान चव लागते, त्यामुळे या स्टेजला आपण मीठ टाकून घ्यायचे आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यावर आता आपण झाकण ठेवून घेणार आहोत। मंद आचेवर आपल्याला व्यवस्थितपणे हे छानपैकी होऊ द्यायचं आहे। आता 10 मिनटं झालेली आहेत आणि मी मधूनमधून ह्या कांद्याला व्यवस्थितपणे परतवत गेलेली आहे आणि बघा आपला कांदा आता असा झालेला आहे। साधारणतः कांदा व्हायला थोडा वेळ लागतो, त्याला असं तेल सुटलं पाहिजे, तेल रिलीज व्हायला पाहिजे आणि छानपैकी हा मस्तपैकी आता मऊ असा झालेला आहे। आपल्याला जर ही प्रोसेस थोडी लवकर करायची असेल तर या ठिकाणी मी एक टिप देऊ इच्छिते। आपण या ठिकाणी कांदा कट करताना, टोमॅटो कट करताना चॉपरचा वापर करायचा आहे, जे आपल्याकडे चॉपर असतं त्याचा, त्याच्यामुळे कांदा अगदी छान व्यवस्थित छान बारीक कापला जातो आणि आपली ही जी कांदा परतवण्याची किंवा कलसवण्याची प्रोसेस आहे ही लवकर होते। आपला कांदा छानपैकी आता कलसवून रेडी आहे किंवा परतवून रेडी आहे। त्यामध्ये आता आपण आलं लसणाची पेस्ट मी या ठिकाणी करून घेतलेली आहे। 8 ते 9 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतला होता, तो छानपैकी खलबत्त्यामध्ये कुटून त्याची मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। ती आता आपण यामध्ये घालून घेऊया। फ्लेम या ठिकाणी मी मीडियम करत आहे, मीडियम फ्लेमवर छानपैकी याला परतवून घेऊया। आलं लसणाचा कच्चेपणा यामध्ये गेला पाहिजे। हे बघा, आलं लसूण पेस्टसुद्धा आता एकदम छानपैकी छान परतली गेलेली आहे, त्यामध्ये आता आपण मसाले टाकायला सुरुवात करूया। सर्वप्रथम टाकून घेऊया 1 टीस्पून हळद, त्यानंतर धणे जिऱ्याची पूड घेतलेली आहे 1 टेबलस्पून। या ठिकाणी मी घेतलेला आहे हा छोले मसाला। हे बघा, हा एव्हरेस्टचा छोले मसाला मी या ठिकाणी घेतलेला आहे, यामुळे या शेवभाजीला खूप छान अशी टेस्ट येते, मस्त अशी टेस्ट येते। त्यामुळे आपण या ठिकाणी कुठलाही प्रकारचा छोले मसाला किंवा आपल्याकडे नसेलच अवेलेबल तर आपण गरम मसालासुद्धा या ठिकाणी घेऊ शकता। त्यानंतर हे घेतलेलं आहे आपलं रोजचं वापरायचं तिखट। छानपैकी सगळे मसाले एकत्र करून घेऊया। बघा किती सुरेख असा रंग आलेला आहे आपल्या मसाल्यांना।
मसाले छान परतवले गेलेले आहेत, त्यामध्ये आता आपण हा मगाशी चिरून घेतला टोमॅटो घालून घेऊया। मी मगाशी सांगितल्याप्रमाणे चॉपरने जर आपण हा टोमॅटो बारीक केला तर ही जी प्रोसेस आहे आपली मसाला बनवण्याची ही खूप फास्ट होते। मस्तपैकी सगळे एकत्र करून घेऊया आणि आता मीडियम टू लो फ्लेमवर याला पुन्हा आपण झाकून मध्ये मध्ये परतवत याला छानपैकी तेल रिलीज होईपर्यंत याला छानपैकी होऊ देणार आहोत। 5 मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण झाकण काढून बघूया। मध्ये मध्ये मी हा मसाला परतत राहिलेला आहे, बघा आपला मसाला अगदी छान झालेला आहे, तेलसुद्धा छानपैकी सुटलेले आहे, मसाल्याला छानपैकी परतून रेडी आहे। आता आपल्याला काय करायचे आहे, अशी एक खोलगट पळी घ्यायची आहे, या पळीच्या खालच्या बाजूने ह्याला थोडंसं असं मॅश करत जायचं आहे, त्यामुळे काय होतं कांदा आणि टोमॅटोची छान अशी एक पेस्ट तयार होते आणि छानपैकी तो एकत्र मस्तपैकी होतो। हे बघा या पद्धतीने मिळून येतो सगळा मसाला छानपैकी, ज्या काही जाड फोडी असतात टोमॅटोच्या कांद्याच्या त्या सगळ्या मिळून येतात, फ्लेवरसुद्धा भाजीचा खूप छान तयार होतो असे केल्यामुळे। साधारणतः 1 मिनिट आपल्याला हे असं करून घ्यायचं आहे, आपला भाजीचा मसाला अगदी व्यवस्थित मॅश करून बघा या ठिकाणी रेडी झालेला आहे। त्यामध्ये आता आपण पाणी घालून घेणार आहोत। एका बाजूला मी हे बघा असे उकळते पाणी तयार करून घेतले होते, 1 ते 2 ग्लास पाणी तयार करून घेतलेले आहे। आपल्याला ज्याप्रमाणे घट्ट आणि पातळ असा रस्सा हवा असेल त्या प्रमाणात आपल्याला हे गरम पाणी उकळलेले पाणी यामध्ये घालून घ्यायचे आहे। उकळलेले पाणी घातल्यामुळे काय होते की छानपैकी भाजीला खूप छान अशी चव येते, भाजी पांचट अजिबात लागत नाही, छान लागते। हे बघा साधारणतः 1 ते 1.5 ग्लास पाणी आम्ही ठिकाणी टाकलेले आहे, एवढे पाणी मला पुरेसे वाटते। त्यानंतर आपण यामध्ये मीठ टाकून घेऊया, थोडे मीठ आपण अगोदर मसाल्यामध्ये टाकले होते त्यामुळे आपण थोडेच मीठ या ठिकाणी टाकणार आहोत। छानपैकी अशी मस्त अशी उकळी आपण याला काढून घेऊया, 1 मिनिट छान उकळी काढून घेऊया ज्यामुळे तवंग छान तयार होईल आपला। आपण बघून घेऊया शेवभाजीला छानपैकी अशी उकळी आलेली आहे, हे बघा मस्त अशी आपली शेवभाजी या ठिकाणी रेडी झालेली आहे। तेलाचा तवंग देखील आलेला आहे, खूप छान सुंदर असा रंगसुद्धा याला आलेला आहे। आपण आता गॅस बंद करून घेऊया आणि साधारणतः भाजी थोडी थंड झाली म्हणजे गरम आहे पण थंडही नाही आहे अशा स्टेजमध्ये आपण शेव टाकून घेणार आहोत। अगदीच आता आपण शेव जर याच्यामध्ये घातले तर ते गारा होतात आणि खायलासुद्धा आपल्याला ती मजा येत नाही, त्यामुळे आपण थोडी भाजी थंड होऊ देणार आहोत। तोपर्यंत आपण आपली इतर कामे देखील करू शकता किंवा जेवण करायच्या अगोदरसुद्धा आपण यामध्ये शेव घालू शकता, म्हणजे जेवण करायच्या अगोदर जो आपण भाजी गरम करतो तो अगदी बसतानाच आपण यामध्ये शेवसुद्धा घालू शकता। पण आता आपण ही भाजी थोडीशी थंड होऊ देऊया आणि त्यानंतर आपण यामध्ये शेव घालून घेणार आहोत। हे बघा आता आपली भाजी जी आहे ती थोडीशी थंड झालेली आहे, थोडी गरमसुद्धा आहे। आता ह्या स्टेजला आपल्याला शेव टाकून घ्यायची आहे। आपले जे शेव आहेत उरलेले दिवाळीच्या फराळाचे किंवा दुसरेसुद्धा शेव एखाद्या वेळेला मध्ये आपल्याला खायची इच्छा झाली शेव आपण यामध्ये टाकून घेऊ शकतात, आपण रेडीमेड आणले असतील तर। हे बघा लागतील तेवढे आपल्याला शेव टाकून घ्यायचे आहे, अगदी जास्तही नाही घालायचे। हे बघा या पद्धतीने आणि त्यावर आता आपण घालून घेणार आहोत छानपैकी बारीक अशी चिरलेली कोथिंबीर। छानपैकी मिक्स करून घेऊया आणि आता आपली शेवभाजी ही रेडी झालेली आहे। आपली गरमागरम अशी झटपट बनणारी स्वादिष्ट अशी शेवभाजी या ठिकाणी रेडी झालेली आहे। तुम्हीसुद्धा ही रेसिपी जरूर ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तसं माझ्या चॅनल क्रमांक खानदेशीला नक्की सबस्क्राईब करा, बाजूची घंटीसुद्धा दाबा म्हणजे माझ्या सर्व नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील। अशाच छान छान आणि मस्त रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया खमंग खानदेशीच्या पुढील भागामध्ये। धन्यवाद।